इयत्ता तिसरी, विषय बालभारती, पाठाचे नाव आहे मजेशीर होड्या। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। पान नंबर 61। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ क्रमांकाचा प्रश्न आहे, ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले? उत्तर, बंडूच्या घराबाहेरच्या वेलीवरून चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवर पोहोचले। आ क्रमांकाचा प्रश्न, बंडू थक्क का झाला? उत्तर, ठेंगू चंदूला खिडकीत पाहिल्यामुळे बंडू थक्क झाला। पुढील प्रश्न आहे, बंडूने कशाच्या होड्या बनवल्या? उत्तर, बंडूने अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या बनवल्या। पुढील प्रश्न, कोणते नवे लचांड निर्माण झाले? उत्तर, चंदूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला गेला तो तो त्याला चिकटला, असे नवे लचांड निर्माण झाले। प्रश्न क्रमांक 2, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। अ क्रमांकाचा प्रश्न आहे, सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली? उत्तर आहे, ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळे जंगलात राहत होते, पण एकदा जंगलाची जागा कुणीतरी विकत घेतली, तिथे कामगारांसाठी तात्पुरती घरे तयार झाली होती, म्हणून सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागली। पुढील आ प्रश्न आहे, सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले? उत्तर, बंडू एक चांगला व दयाळू मुलगा होता, तो सर्वांना मदत करणारा होता। एकदा बंडूने सापळ्यात अडकलेल्या सशाला बाहेर काढले होते, म्हणून सशाने बंडूचे नाव सुचवले। पुढील प्रश्न, ठेंगू खुश का झाले? उत्तर, ठेंगूना नदी पार करण्यासाठी बंडूने अक्रोडाच्या टर्फलाच्या होड्या तयार केल्या, त्या एका टोपलीत घालून नदी काठी नेल्या। एकेका ठेंगूला बंडूने एकेका होडीत बसवले आणि होड्या पाण्यात सोडल्या। होड्या चांदण्याच्या प्रकाशात डौलाने पाण्यातून जाताना पाहून ठेंगू खुश झाले। पुढील प्रश्न क्रमांक 3, बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा। तुम्हीही तुमच्या मनाने अशी एखादी होडी तयार करा। उत्तर, होडीची कृती पहा। बंडूने स्वयंपाकघरातून 6 अक्रोड घेतले, ते नीट मधोमध फोडले, आतील घर ठेंगूंना खायला दिले, त्याने कागदांची शिडे केली व काड्या पेटीतील काड्यांच्या डोलकाठ्यांना ती टाचण्यांनी टोचली, गोंदाने शिडे डोलकाठ्यांना चिटकवली। अशा प्रकारे बंडूने होड्या तयार केल्या। बालमित्रांनो, तुम्हीही तुमच्या मनाने एखादी होडी तयार करा। प्रश्न क्रमांक 4, गोष्टीतल्या कोणत्या गोष्टींचे तुम्हाला नवल वाटते का? उत्तर, बंडूने अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या तयार केल्या या गोष्टीचे नवल वाटते। याचे कारण असे की ठेंगूंचा छोटा आकार लक्षात घेऊन बंडूला ही कल्पना सुचली। शिवाय टर्फलाची होडी पाण्यावर तरंगते, कागदांच्या शिडांना काडे पेट्यांच्या डोलकाठ्या केल्यामुळे होड्या वाऱ्याच्या दिशेने जातील, ही कल्पना अचाट होती। प्रश्न क्रमांक 6,
गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव का दिले आहे? उत्तर, खऱ्या लाकडी होड्या आपण पाहतो, आपण कागदाच्या वेगवेगळ्या होड्याही करतो, परंतु या पाठात ठेंगोंना नदी ओलांडण्यासाठी बंडोने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या केल्या। ही बंडोची मजेशीर कल्पना आहे, म्हणून या पाठाला मजेशीर होड्या असे नाव दिले आहे। अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण मजेशीर होड्या या पाठाखालील स्वाध्याय पाहिलेला आहे। दिलेला हा स्वाध्याय बालमित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा। धन्यवाद।